दिल्लीत आज महायुतीची महत्वपूर्ण बैठक. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा वाढता सूर. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावेत. शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्यानं नेत्यांकडून इच्छा व्यक्त. पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील. नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त. राज्यात भाजप बिहार पॅटर्न राबवणार. नितीश कुमार यांचं संख्याबळ कमी असतानाही मुख्यमंत्रीपद दिलं होतं. म्हस्केंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं हे नरेश म्हस्केंचं वैयक्तिक मत असावं. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांची म्हस्केंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा असं सर्वांना वाटतं. आम्हालाही शिंदेच मुख्यमंत्री व्हावं वाटतं. भरत गोगावलेंकडूनही इच्छा व्यक्त. प्रत्येक पक्षाच्या आमदारांना वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जास्त जागा असल्यानं भाजपाकडे जास्त मंत्रिपदं जातील असंही वक्तव्य. शिंदेंचे कार्यकर्ते सिद्धिविनायकाच्या चरणीलीन. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून गाऱ्हाणं. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विठुरायाला दुग्धाभिषेक. पेढे वाटून फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विठुरायाला साकलं. जळगावात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हिंदू मुस्लिम महिला एकत्र. हिंदू भगिनींचं महादेवाला साकडं तर मुस्लिम भगिनींची अल्लाकडे दुवा. विधिमंडळाचा कालावधी उद्या संपल्यावर राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहणार. नार्वेकरांची माहिती. सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रिपद आणि एमएलसी हवी. रामदास आठवलेंची मागणी. मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग सुरू. शिवसेना नेते उदय सामंत, दादा भुसे, नीलम गोरे यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ मंत्रिपदासाठी इच्छुक. आता रस्त्याच्या अडून पलीकडे गेलं पाहिजे. झिरवळांचं वक्तव्य. विरोधी पक्षनेते पद मिळण्याची चिन्ह नसतानाही मवियाकडून विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी हालचाली सुरू. मवियाचे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्याची शक्यता. विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार, त्यासाठी प्रक्रिया सुरू. भास्कर जाधव यांची माहिती. ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे यांची निवड. शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत निर्णय. भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती. तर सुनील प्रभू पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्त. मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार. ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट. राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत अजून कोणताही निर्णय नाही, चर्चा नाही. राजीनाम्याची चर्चा पटोलेंनी फेटाळली. काँग्रेस संसदीय पक्षाची आज बैठक. अधिवेशनाच्या रणनीतीसंदर्भात खरगेंच्या घरी होणार बैठक. दिलीप वळसे पाटील घेणार शरद पवारांची भेट. कोणतीही राजकीय चर्चा करणार नसल्याचं वळसे पाटील यांची माहिती. भाजप प्रदेश कार्यालयात बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांची बैठक. विधानसभा संपली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा. बावनकुळेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश. विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिंदेच्या शिवसेनेला 10 जागांवर फटका. मनसे उमेदवारामुळे मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन. मनसेच्या चिंतन बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. भाजपसोबत जाणं ही सुद्धा चूक असल्याचं काही उमेदवारांचं मत. मनसेचं इंजिन बिघडलंय, फक्त भाषण करून निवडणूक जिंकता येत नाही. रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला. विधानसभेला रणजित मोहितेंनी विरोधात काम केलं, त्यांची भाजपमधून हकालपट्टी करा. राम सातपुतेंनी फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंची भेट घेऊन केली मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.